अजित पवार, विजय शिवतारे, श्रीनिवास पाटील आणि जयंत पाटील हे एकाच ठिकाणी जमले होते. औचित्य होतं मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाचं लग्न. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे कोणी एकेकाळी अजित पवार यांचे कट्टर विरोधक होते. शिवतारे कसे निवडून येतात हे बघतोच असं जाहीर आव्हान अजित पवारांनी दिलं होतं. 2019 निवडणुकीत शिवतारे यांचा पराभव झाला, पण पुढे शिवतारे आणि अजित पवार यांचं राजकीय वैर संपलं, दोघांची दिलजमाई सुद्धा झाली. म्हणून शिवतारे हे अजित पवारांचे माजी विरोधक. याच लग्नात जयंत पाटील आणि श्रीनिवास पाटील सुद्धा उपस्थित होते. श्रीनिवास पाटील आणि अजित पवार तर बाजूबाजूला बसले होते. अजित पवार भाजपसोबत गेल्याने जयंत पाटील आणि श्रीनिवास पाटील हे त्यांचे आजी विरोधक झाले. या लग्नाच्या निमित्ताने अजित पवारांचे हे आजी आणि माजी विरोधक एकत्र आले होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.